दिवस अर्धा झाला नाही की थकायला होता. बॉडी बिल्डर्स, ॲथलीट्स किंवा रनर्स जे आहे त्यांच्या मसल्स स्पाझममध्ये जातात. जे लोक ॲथलीट्स नाही, ज्यांचा डेस्क जॉब आहे, त्यांचा इतका हाय प्रेशर जॉब असतो की त्यांना सतत चहा किंवा कॉफी काहीतरी प्यावं लागतं. कॉफीचं सेवन जास्त झाल्याने त्यांनी नीट झोप लागत नाही, ज्याला साऊंड स्लीप म्हणतो ती साऊंड स्लीप येत नाही, किंवा त्यांनी ॲसिडिटी होते. सकाळी झोपून उठलो तरी थकलेलाच असतो. चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही. दुपार झाली नाही की परत थकायला होतं. मग त्याच्यानंतर डोकं दुखतं किंवा अजून काही दुखतं. थोडी थंडी वाढली, जशी जशी रात्र होत आली थंड झालं की परत मसल्स स्पाझममध्ये जातात. हे सगळं होतं बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइट्सच्या कमीने. तुम्हाला जर यातले काहीही होत असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की 10 दिवस तरी कमीत कमी सकाळची चहा किंवा कॉफी तुम्ही सोडा आणि लिंबू पाणी आणि त्याच्यात हिमालयन सॉल्ट मिक्स करून तुम्ही प्या. आता हिमालयन सॉल्ट काय आहे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्ही नंतर बघू शकता. लिंबू पाणी आणि हिमालयन सॉल्ट किंवा सागरी मीठ याचे काय गुण आहेत हे आपण आता बघू. ॲथलीट्स किंवा बॉडी बिल्डर्स किंवा रनर्स जे आहेत त्यांना शारीरिक मेहनत जास्त असते, त्यांचं एक्झर्शन जास्त होतं, म्हणून त्यांना घाम जास्त येतो. घाम जास्त आला म्हणजेच बॉडी डिहायड्रेट झाली. त्यात जर का इलेक्ट्रोलाइट्सचा इम्बॅलन्स झाला तर त्यांच्या ज्या मसल्स आहेत त्या क्रॅम्पमध्ये जातात. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांच्या संतुलनावर डिपेंड करतं की तुमच्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कसं होईल आहे. त्याचा जर का इम्बॅलन्स झाला तर मसल डेफिनेटली क्रॅम्पमध्ये जातात. हिमालयन सॉल्ट्स जे आहे किंवा सागरी मीठ जे आहे आणि त्यात ते लिंबू पाण्यामध्ये जर टाकलं तर त्याचं जे मिश्रण तयार होतं, त्याचं जे सोल्युशन तयार होतं, त्याच्या गुणांनी त्याच्यामध्ये हे मिनरल्स जे आहे, आत्ता मी जे बोललो सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, हे भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामुळे मसल्स क्रॅम्पमध्ये ज्या जातात त्या क्रॅम्पमध्ये जात नाही. झोप न लागण्यावर उपाय किंवा शांत राहण्यामध्ये उपाय. मॅग्नेशियम जे आहे त्याला कामिंग मिनरल म्हणतात. त्यांनी तुमच्या नर्वस सिस्टीमला नरिशमेंट होतं, त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यामध्ये मदत होते. ज्या लोकांना एन्झायटी, डिप्रेशन, झोप न लागणे असे आजार आहेत किंवा या आजारापासून जे लोक पीडित आहे त्यांनी तर हे नक्की घ्यावं. ब्लड शुगर स्थिर ठेवण्यामध्ये यांनी मदत होते. बऱ्याच रिसर्चनी किंवा जे पेपर्स पब्लिश झाले त्यांनी असं दाखवलं आहे की लिंबाच्या या रसाने कुठल्याही प्रकारच्या अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय हे आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी जसं म्हणत होतो की लिंबाच्या रसाने कोणत्याही प्रकारच्या अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. लिंबाच्या रसाने तुमची डायजेशन प्रोसेस पण हळू होते, त्याच्यामुळे एकदम शुगर स्पाईक जो असतो, एकदम शुगर वाढणं ज्याला म्हणतात ब्लड शुगर लेवल, ते होत नाही. त्याच्यामुळे तुमची ब्लड शुगर लेवल जी आहे ती स्टेबल राहते. तर हे होते काही गुण लिंबू पाणी आणि हिमालयन सॉल्टच्या मिक्सचरचे. याचे अजून बरेच काही गुण आहेत. जसं हे अँटी डिप्रेसंट म्हणून काम करतं, तुमची इम्युन सिस्टीम चांगली होण्यामध्ये आणि मदत होते. ॲसिडिटीवर याचा चांगला उपाय होतो. त्याच्यानंतर लिव्हरच्या आरोग्यासाठी हे अत्यंत कामी येतं. थँक्यू. नमस्कार.